निवडणूक कमळावर लढण्याचा प्रश्नच येत नाही. पक्षाच्या बैठकीत अजित पवार यांचं वक्तव्य, आता माघार नाही, महायुतीत गद्दारी करणार नसल्याचंही विधान. भेटीगाठी कौटुंबिक, कुठेही मॅच फिक्सिंग नाही, अजित पवारांचं विधान. आता भूमिका बदलणार नाही, हवं तर स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, दादांचा कार्यकर्त्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न. कौटुंबिक कार्यक्रमात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र, राज ठाकरेंच्या भाच्याच्या साखरपुड्याला दोघांचीही हजेरी, राजकीय वर्तुळात चर्चा. काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा, नागपूर जिल्हा बँक घोटाळ्या प्रकरणी सुनील केदार दोषी. आईच्या जातीचं आरक्षण लेकराला घेता येत नाही, ही शोकांतिका, मनोज जरांगेंचं वक्तव्य. सरकारनंच दिलेल्या 4 शब्दांवर ठाम, नोटिसेस काढण्यावरून जरांगेंची तीव्र नाराजी. अंतर्वादी सराठी आणि राज्यातल्या मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, मनोज जरांगेंचं सरकारला 24 तासांचं अल्टिमेटम. मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य करायला हव्या, जरांगेंना देवही घाबरतो, तिथे सरकारचं काय चालणार, भुजबळांचा जरांगेंना उपरोधिक टोला. चारशे 8 मराठा उमेदवारांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा, ईडब्ल्यूएस मधून नियुक्त्या होण्याचा मार्ग मोकळा. शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात सुनावणी, जानेवारीच्या 1 आठवड्यात सुनावणी सुरू होणार. राज्यात ठाकरेगड 23 जागांवर निवडणूक लढवणार, संजय राऊत यांचा दावा, तर विजय वडेट्टीवारांकडून राऊतांच्या दाव्याचं खंडन. कुस्तीपटू साक्षी मलिक पाठोपाठ बजरंग पुनिया सुद्धा ब्रुजभूषण सिंग यांच्या विरोधात आक्रमक, पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा इशारा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.